दीपक विना यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही चाललोय सगळे फिरायला, आमच्या कोंडवाडीतील सगळी मुलं चालले फिरायला. या गाडीमध्ये बघा, मला दाखवतो कोण कोण आहे. ही आमच्या विजयची गाडी आहे आणि आता याच्यामध्ये आम्ही बसणार आहोत. सूर्या बाईक घेतली आहे, ऋतिक आहे, अमित आहे, त्याच्यानंतर सुहासदाची गाडी आहे, त्याच्यात हे सगळे बसलेत. धमाल आहे सगळी आणि पूर्ण धमाल आहे इकडं. सुविला दादाची गाडी आहे, फुल धमाल. चला तर मग जाऊया. काय ते गाडीचं काढायचं, चालू करू. चालू थोडा वेळ फक्त थांबू. आणि मित्रांनो, पोहोचलोय आम्ही आता वेत्ते बीचला. बघा बघा कसा भारी नजारा इकडे. आणि माझ्या समोर चालतोय शिद्दू आणि सारस. यस यस यस, लय भारी लय भारी. बघा बघा कसा दिसतोय बीच. आम्ही आलोय वेत्ते बीचला. बघा बघा, खरं कोकण भाऊ इकडेच आहे, खरं कोकण इकडेच आहे म्हणतात ना ते. तेच बघा कसा भारी नजारा इकडे. आम्ही चाललोय बघा, फुल अगदी सफेद कलरची वाळू. तुम्हाला मी सांगितलेलं कोकणातले बीच ना सगळ्यात भारी असतात. भारी म्हणजे एकदम भारी असतात, दिसायला पण छान, एकदम एकदम छान म्हणजे एकदम छान. कसा नजारा आहे बघा. बोललो ना वेत्ते बीचला आम्ही जाणार आहोत आज. आणि आज ॲक्च्युअली तर सडन प्लॅन ठरला आज. म्हणजे सगळी जवळजवळ आम्ही 20-22 पोरं आलो आहेत. धमाल आज, फुल धमाल आहे सारेस, फुल धमाल आहे आज आमची. आज काय आमचा विषयच नाही आहे. 4-5 बाईक घेतल्यात, 4-व्हीलर घेतले. आमचा सूर्या तर खूप एन्जॉयच करतोय. डोलूमुत आणि फुल फुल धमाल चालले इकडे बीचवरती. हे बघा कसं एकदम, हा आंबे पण आणले त्या पोरांनी. एकदम फुल फुल धमाल चालले. ही पोरं आहे ना फुल धमाल. सगळ्या फोटोग्राफी फोटोग्राफीसाठी एकदम जबरदस्त बीच. सूर्या बाबू आमचं ऐकतच नाही आहे. स्वप्नील तर काय धमाल चालले, स्वप्नीलची. ऋतिक पण तिकडे धमाल करतोय. सगळे खुश झालेत अगदी. म्हणजे नाही म्हटलं तरी 55 किलोमीटरचा प्रवास करून आलो आहे आम्ही आता इकडे. आणि आता मी खाली, तुम्हाला मी आगेच सांगितलं होतं की कोकणातले असे खूपच कमी बीच आहेत जिथं सफेद वाळू आहे. बरोबर ना सूर्या? बऱ्याच ठिकाणी काळी वाळू आहे, इथे बघा सफेद वाळू आहे या बीचला. आणि बीच एकदम लय भारी आहे, दिसतोय छान, लय भारी दिसतोय. आणि सिद्धूला पण तू चावलंय तिकडे, ओरडतोय तिकडे जोर जोरात. काय बीच काय नजर आहे बघा. सूर्यदेव वरून हे करतोय, सूर्यदेव फुल धमाल फुल धमाल. स्वप्नील फुल धमाल करतोय. असं वाटतंय बऱ्याच दिवसांनी त्याला घराच्या बाहेर पडलाय. आणि हाच तो बीच आहे, जबरदस्त लोक बघायला येतात सगळे. आंबे खाण्यात दंग आहे. फुल 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 एन्जॉय. म्हणजे आज आजचा दिवस फुल एन्जॉयच करायचा. बरोबर ना रे? आजचा दिवस फुल एन्जॉय. पूर्ण कोंडवाडीतले आमची पोरं आलेले. हा असा विशाल असा समुद्र, इकडे हिरवळ अशी एकदम हिरवळ. आणि या इकडे असं बॅक वॉटर, तुम्हाला आधी सांगतो. आणि या इकडे ही पोरं आपली उभे. फुल फुल धमाल आहे आज. आजचा म्हणजे दिवस एकदम फुल एन्जॉय करायचा आहे. दाखवत तुम्हाला पाणी बघा किती शांत आहे. बघा इथं एकदम असं वाटतच नाही की हे समुद्राचं पाणी आहे. पण जर चव घेतली ना तर लक्षात येईल की हे समुद्राचं पाणी आहे. कारण इथं थोडा लगून टाईप असं, लगून म्हणतात माहीत नाही तसं झालं आहे. इथे मध्ये वाळू जमा झाले, मुख्य समुद्र तिकडे राहिला आहे. थोडंसं इकडून पाणी येऊन या बाजून इकडं पुन्हा असं आणि मध्ये वाळू जमा झाले सफेद. आणि एक मस्तपैकी छान असा बाबू इकडे एन्जॉय करतोय. बबलू एन्जॉय करतोय इकडे. साहिल आहे आमचा, योग्या पुढे चालत चाललाय. आणि खूप खूप धमाल आहे बघा. बीच एकदम लयच भारी आहे, सगळ्यांनाच आवडला आहे बीच. म्हणजे कुणाला वाटलं पण नव्हतं एवढा भारी बीच असेल. तिकडे पुढे बसायसाठी खुर्च्या टाकलेल्या आहेत, चेअर टाकलेल्या आहेत. म्हणजे तिथे बसू शकतात लोक आणि एन्जॉय करू शकतात.
तुम्हाला आधीच सांगितलंय भारी वाटते, हा बीचच भारी आहे तर. आणि आता बघा सत्यमनी मग कसे एन्जॉय करतायत बघा, फुल धमाल चालू आहे पोरांची आपल्या, एकदम निळासर समुद्र, ही सफेद अशी वाळू आणि आपली पोर आहेत सगळी. अनिल पण काहीतरी करतोय. अनिकेत तू काय करतोयस तिकडे? प्रतीक तिकडे आहे, तेजाबाई आपला आहे तिकडं, बबलू आणि साहिल समुद्रात आहेत, योग्या समुद्रात आहे. अनिकेत काहीतरी करतोय, काय करतोयस अनिकेत? खेकडा पकडतोय. दाखव अनिकेतने खेकडा, दाखव जरा केवढा मोठा आहे. अरे अनिकेतने खेकडा पकडला आहे, खूप मोठा आहे. अरे खूप मोठा आहे. मोठा खेकडा आहे. अजून काय पकडला आहेस का? ही बॉटल पकड. हा बीचेस असा आहे ना की इथे येणारा कोणीही ना म्हणजे हे करू शकत नाही, आपल्या भावनेवरती कंट्रोल करू शकत नाही. प्रत्येकाला असं वाटतं की इथे आंघोळ करावी. खूप छान बीच आहे आणि म्हणजे बघण्यार का. आणि अशा प्रकारे सगळी पोरं हे क्रिकेटचा बॉल वगैरे घेऊन आले सगळी पोरं. आणि सुनील वगैरे एन्जॉय करतो इकडे, पहिल्यांदाच आला आहे तो, त्याला राधापूरमधले बरेचसे स्पॉट माहीत नाही आहेत. फर्स्ट टाईम तो आला आहे, फर्स्ट टाईम तो आला आहे, त्याला याच्यावर माहीत नाही. सिद्धूबाई मजा करतोय, स्वप्नील सेल्फी काढतोय, सारेशा इकडे. आणि हा अमित बघा कसा एन्जॉय करतोय, अमित तर फुल एन्जॉय करतोय. स्वप्नील तर काय एन्जॉय करतोय, फर्स्ट टाईम घराच्या बाहेर पडलाय तसा. इकडे सुहास दादा आहे, सुहास दादा आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे, सगळा प्लॅन सुहास दादाने केलेला आहे. आमचा पिंटू अण्णा आणि पार्थू शेट डॉन छोटे डॉन. आणि इन्या बघा, इन्या तर काय बॉलिंगची सराव काय कॅचचा सराव करतो. इकडे रोहित आहे, आमचा सूर्य आहे. आणि एकदम सफेद अशी वाळू आहे, एकदम धमाल, फुल धमाल. ते ॲक्च्युली ते फर्स्ट टाईम आले तिकडे, त्यांना अंदाज पण नव्हता की बीच एवढा भारी असेल. आता खूप खुश झालेले आहेत ते, गॉगल वेगळं लावून एकदम मस्त एकी कडकमध्ये. त्यासोबत विलास दादा आहे, विलास दादाची गाडी, सुभाष दादाची एक गाडी, अशा तीन गाड्या घेऊन आम्ही आलो आणि चार बाईक. खूप धमाल आमची चालली आहे इकडे. भारी वाटलं मग तुम्हाला? लय भारी म्हणत आहेत, खूप धमाल चालले. चला तर आपण एन्जॉय करूया. होते काय फोटो?